नमस्कार, मी संजय डहाळे आणि माझी मिसेस संध्या डहाळे. संध्या डहाळे, नमस्कार. मागच्या एक वर्षापासून आम्ही चालू होतं आमचं की माधवबागला जायचं. मी मध्यंतरी खापोलीला फोन पण केला होता त्यावेळेस एक वर्षापूर्वी. त्यांनी मग स्वाती मॅडमशी माझी कॉन्टॅक्ट करून दिला आणि स्वाती मॅडमनी कंटिन्यू फॉलोअप घेतला, पण मला एक वर्षापर्यंत माझं काही कारणाचं जमलं नाही आहे ना. परंतु मग काल आम्ही 2499 पॅकेजमध्ये आम्ही पर हेड आम्ही इथे दाखल झालो. येताना थोडंसं प्रश्न होते की काय असते बा इथे, काय नाही, कशा टाईपने हे ट्रीटमेंट करतात आहे, काय एक दिवसात काय आपण हे करू शकतो. कारण आपल्याला सवय असते की डॉक्टरकडे गेलं की एका तासात आपण वापस येतो, मग एक दिवस आपण इथे राहून आपण काय करणार आहे. आम्हाला लक्षात येत नव्हतं की हे लोक एक दिवसामध्ये काय काय ट्रीटमेंट देऊ शकतात. तर जेव्हा आम्ही एंट्री केली 10:30 तर त्यावेळेस मग आम्ही काउंटरला गेलो. काउंटरना ताबडतोब आमची फाईल बनवून झाली. फाईल बनल्यानंतर आमचं चेकअप झालं, ब्लड घेण्यात आलं किंवा मग आणि पुन्हा ECG वगैरे सगळं चेकअप केलं. पुन्हा आमचं जो हे होतं ब्लॉकेजेस वगैरे हार्टचे, तर त्याचंसुद्धा चेकअप करण्यात आलं. माझ्या मिसेसचं शुगरचं चेकअप झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे असं झालं की मिसेसचं जे शुगर होतं लेवल, ती रँडमली 270 आली होती जेव्हा एंट्री केली आम्ही त्यावेळेस. आणि मग दिवसभर आमचं पुन्हा काउन्सिलिंग करण्यात आलं. त्यानंतर पंचकर्म झालं. पंचकर्मानंतर जेवणानंतर आमचं थोडंसं रेस्ट झालं. रेस्ट झाल्यानंतर डॉक्टरने आम्हाला पुन्हा बोलावलं, सगळं समजून सांगितलं काय काय तुम्हाला प्रॉब्लेम्स होते. आणि आश्चर्याची गोष्ट की 270 शुगरचं इचानंतर 217 आलेलं आहे. म्हणजे एवढं एका पंचकर्मामुळे एवढा इचा फायदा झाला, त्यामुळे इचा तर विश्वास खूपच बसलेला होता. मला शुगर नव्हती, परंतु माझा हार्टमध्ये थोडंसं मॅक्झिमम 95% माझा हार्ट क्लिअर आहे, पण 5% थोडंसं मला दिसत आहे की तिथे ब्लड सर्क्युलेशन होत नाही आहे. तर मग सजेशन देण्यात आला की तुम्ही 5 दिवसाचा कोर्स करू शकता. आमचं चालू आहे सध्या की काय करायचं, कारण की बजेट पाहून आम्हाला काम करावं लागेल. आणि पण इचं तर शुगरसाठी तर मी तर पूर्ण ठरवलं आहे की हिला कमीत कमी हिला 5 दिवसाचं आपण ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. कारण की जर एका तुमचं याच्यामध्ये मालिशमध्ये जर तुमचं जर एवढं शुगर जर लेवल आलेली आहे कमी, तर मला 100% गॅरंटी की 5 दिवसामध्ये हिची शुगर नॉर्मल लेवलपर्यंत येऊन जाईल. आणि विशेष म्हणजे योगा क्लास जो आहे, योगा क्लासनंतर म्हणजे एवढा सुंदर योगा क्लास घेण्यात आला की त्यानंतर एवढं असं सकाळी एकदम फ्रेश वाटलं. सकाळी आम्हाला 4 वाजता वॉकअप झालं. वॉकअप कॉल झाल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन त्यावेळेस आम्हाला नाकात तेल वगैरे टाकायला सांगितलं होतं, मसाज करून त्याला वाफारा वगैरे. हा नवीन अनुभव आमच्यासाठी होता आणि एक खूप सुंदर अनुभव होता. जेव्हा आम्ही फ्रेश होऊन खाली आलो, खाली आल्यानंतर त्यांनी मग आम्हाला काढा दिला. काढा देऊन आम्ही वॉकिंग करून घेतलं. पुन्हा ECG चेक करण्यात आला. म्हणजे पहिले पण ECG झाला, नंतर पण वॉकिंग झाल्यानंतर ECG चेक करण्यात आला. तर कंटिन्यू आम्ही जे 24 तास इथे घालवले, प्रत्येक तास आमचा बिझी शेड्यूल होता. असं नाही की रिलॅक्स झोनमध्ये आम्ही गेलेलो होतो, पण रिलॅक्स करत करत आम्ही पूर्ण कंटिन्यू आम्ही आमच्या ट्रीटमेंट देत गेलो. माझं सगळ्यांना असं सांगणं आहे, ज्येष्ठ नागरिक जे अबव 50 झालेले आहेत, आपण आज पाहतो की 55 दरम्यान मॅक्झिमम हार्ट अटॅक येऊन राहिलेले आहे. पहिले आपण ऐकायचो की 70 वरती जे मुलं लोकांना पहिला अटॅक, मग दुसरा अटॅक, मग तिसरा अटॅक जो गंभीर स्वरूपाचा यायचा. आता तसं नाही होत आहे. आता पहिल्याच अटॅकमध्ये आपण चाललो आहे, डॉक्टरकडे जायला वेळ मिळत नाही. परंतु त्याच्यापूर्वी जर आपण जर आपल्या टेस्ट केल्या, समजा, कारण असं जे सेंटर्स आहेत, माधवबाग असेल किंवा अजून निसर्गप्राची जे काय असतील, तर तिथे स्वतः जाऊन आपण चेकअप करायला पाहिजे. कमीत कमी आपल्याला समजेल तर काय आपलं हार्टचं ब्लॉकेजेस आलेले एंट्री होत आहे की नाही होत आहे, त्याच्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर आपण जसं पिकनिकला जातो, पिकनिकला जाऊन आपण 1000-1,00,000 रुपये खर्च करतो, आणि त्या 1,00,000 रुपयामध्ये आपण काय घेऊन येतो, तर वेट वाढून आणतो. कारण आपण खाणं पिणं आपण फुल टाईम असतं, पण इथे खाण्यावरसुद्धा कंट्रोल आहे. म्हणजे पेशंटचं नाश्ता वेगळा, पेशंटचं जेवण वेगळं, पेशंटसोबत असणाऱ्या व्यक्तीचं जेवण वेगळं. तर त्याच्यामुळे काय होतं की आपण इथे आल्यानंतर आपण वेट लूज करून आपण इथे जातो आहे, शुगर आपलं नॉर्मल करून इथून जातो आहे. तर 100% मला असं वाटतं की जो आपण पैसा आपण देतो आहे माधवबागला, तो आपला 100% कारणीभूत लागेल. आणि मला तर इच्यासाठी तर यायचंच आहे. आणि माझंही पण आता मी एकदा चेकअप करून घेईल पुन्हा एकदा हार्टचं, आणि त्यानंतर माझंसुद्धा मी प्रयत्न करेल की इथे पुन्हा मी पण सुद्धा 5 दिवस इथे येऊन आपली ट्रीटमेंट करेल.
धन्यवाद माधवा, धन्यवाद. धन्यवाद माधव.